Welcome back to my channel Oral Health Management by Dr. Alka Khade. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे स्मृतिभ्रंशाचा त्रास हा सदर मी आज घेऊन आली आहे. सध्या बहुसंख्य नागरिक बद्धकोष्ठतेने त्रस्त आहेत. आहाराची चुकीच्या पद्धती आणि बदललेली जीवनशैली ही यामागील प्रमुख कारणे आहेत. परंतु अनेक जण याकडे सर्वसामान्य बाब म्हणून पाहत असल्याने पुढे याचे एखाद्या मोठ्या आजारात रूपांतर होण्याचा धोका असतो. आणखीन एक महत्त्वाचं, या पोटांच्या आरोग्याचा थेट मानसिक आरोग्याशी संबंध आहे. याबाबतचा दावा एका संशोधनात करण्यात आला असून त्यानुसार दीर्घकालीन बद्धकोष्ठता स्मृतिभ्रंशासारख्या आजाराचे कारण ठरू शकते. अल्झायमर असोसिएशन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ॲम्स्टरडॅमने पोटाचे आरोग्य आणि मानसिक स्थिती यासंबंधी हे संशोधन केले आहे. बद्धकोष्ठतेचा केवळ पोटाच्याच आरोग्यावर नव्हे तर संपूर्ण शरीराच्या कार्यावर आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे विचार करणे तसेच निष्कर्ष आणि निर्णय घेण्याची क्षमता गमावण्याची शक्यता असते. दीर्घकालीन बद्धकोष्ठता ही तर तणाव, नैराश्य आणि स्मृतिभ्रंशासारख्या आजाराचा धोका वाढवते. संशोधनानुसार एका वेळा शौचास जाण्याच्या तुलनेत दोन किंवा अधिक वेळा शौचास जाणाऱ्यांना अधिक धोका असतो. पोट फुगणे, शौचालयात अधिक वेळ बसणे, भूक मंदावणे, तोंडाची चव बिघडणे, मळ अधिक कडक असणे, उलटी होण्याची शक्यता वाटणे ही बद्धकोष्ठतेची काही लक्षणं आहेत. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जी नवीन संशोधनं झालेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी एवढीच आशा घेऊन मी हे व्हिडिओ करत आहे. कृपया तुम्हाला आवडल्यास कमेंट करण्यास विसरू नये. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. सुस्वागतम. ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे या नावाने माझे यूट्यूबवरती 178 व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.